राजमाता जिजामाता श्री गणेश मंडळाच्या वतीनं माघी गणेशोत्सवा निमित्तानं लाल चौकी गणेश मंदिरात होम हवन गणेश यज्ञ आणि महामंडळाचं आयोजन 21 जानेवारी रोजी करण्यात आलं आहे. नवसाला पावणाऱ्या गणपतीचं दर्शन आणि महामंडळासाठी लाल चौकी गणेश मंदिरात जास्तीत जास्त भाविकांनी गणरायाचं दर्शन घेऊन महामंडळाचा लाभ घ्यावा असं आवाहन लाल चौकी गणेश मंदिर मंडळाचे अध्यक्ष सुरेश दत्तुशेठ पाटील यांनी केलं आहे. राजमाता जिजामाता श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व गणेश भक्तांना जाहीर आमंत्रण करतोय. सालाबादप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजामाता श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रथम संकल्प पूजन, श्री गणेश पूजन मंडळाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविकांनी गणेश मंडळाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. राजमाता जिजामाता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दत्तुशेठ पाटील यांनी सुरू केलेला भंडारा तसेच होम हवन व गणेश यागाचे त्यांचे सुपुत्र सुरेश शेठ पाटील यांनी सुद्धा सुरू ठेवलेलं आहे. तरी मी गणेश भक्तांना नम्र आवाहन करीत आहे की त्यांनी गणेश दर्शनाचा तसेच भंडाराचा लाभ घ्यावा. गणपती बाप्पा. दरवर्षीप्रमाणे राजमाता जिजामाता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री गणेश भंडारा गणेशची तयारी आजपासून या होम हवन सर्व विविध कार्यक्रम दिवसभरात चालतात. सुरेश पाटील अध्यक्ष यांनी सर्व कार्यक्रम जसे त्यांच्या वडिलांनी चालू ठेवले होते तसेच चालू ठेवलेले आहेत आणि सर्व गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा व भंडाऱ्याचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे.